जिद्द आणि चिकाटी असेल तर या जगामध्ये काहीही अशक्य नाही. या धावपळीच्या जीवनामध्ये राऊरी पब्लिक स्कूलनं ते टिकवून ठेवले असं प्रतिपादन लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संभाजीराव पठारे यांनी केलंय. राऊरी पब्लिक स्कूल या शाळेच्या 48व्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण प्रसंगी डॉक्टर पठारे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे साखर कारखान्याचे संचालक रवींद्र म्हसे होते. यावेळी साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, शाळेचे प्राचार्य वसंतराव झावरे, सी 24 तास, मराठी राज्यस्तरीय वृत्तवाहिनीचे डायरेक्टर अनिल जाधव या ठिकाणी उपस्थित होते. शाळेचे प्राचार्य वसंतराव झावरे यांनी अष्टपैलू विद्यार्थी घडवणं हेच आमचं ध्येय आहे असं सांगून वर्षभरामधील शाळेच्या कार्याचा आढावा घेतलाय. छत्रपती शिवाजी महाराज तसेच सरस्वती पूजनानं दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. वर्षभर झालेल्या विविध शालेय तसेच क्रीडा स्पर्धांमधील गुणवंतांना यावेळी रोख रक्कम, पदक तसेच प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आलंय. शाळेचा उत्कृष्ट विद्यार्थी तेजस कल्हापुरे, निशिगंधा उरे, चंदू काळे यांचा सन्मान यावेळी करण्यात आलाय. वार्षिक पारितोषिक वितरणानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध भाषेमधील नाटिका, नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे व्यवस्थापन, शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी विशेष परिश्रम घेतलेत. आभार प्रदर्शन प्राचार्य वसंतराव झावरे यांनी तर सूत्रसंचलन विनोद म्हसे यांनी केलंय. पसायदानानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. राऊरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी आव्हाड आणि मोकाटे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. याप्रसंगी शेकडो नागरिक या ठिकाणी उपस्थित होते. आज राऊरी येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये या ठिकाणी पारितोषिक वितरण समारंभाकरता प्रमुख अतिथी म्हणून मी उपस्थित होतो. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार या ठिकाणी देण्यात आले, त्यांना सन्मानित करण्यात आलं. काही शैक्षणिक पुरस्कार होते, काही खेळातले पुरस्कार होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मी आवर्जून ही गोष्ट सांगितली की खेळाबरोबरच अकॅडमीबरोबर खेळालाही तितकंच महत्त्व आपण दिलं पाहिजे. ज्या क्षेत्रात आपल्याला करिअर करायचं आहे ते क्षेत्र पालकांनी विद्यार्थ्याचा कल लक्षात घेऊन ओळखावं आणि विद्यार्थ्याला त्या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करावं. हे जर का पालकांनी केलं तर प्रत्येक विद्यार्थी आपल्या आयुष्यामध्ये निश्चित प्रकारे यशस्वी होऊ शकतो. आणि आपल्याला करिअर करत असताना काही उदाहरणं मी त्यांना सांगितली की अतिशय एन्थुजियास्टिक असलेले इतिहासामध्ये असे अनेक विद्यार्थी होऊन गेलेले आहेत की ज्यांनी आपल्या काही प्रश्नांची उकल व्हावी म्हणून शिक्षकांना ते प्रश्न विचारले परंतु त्याची उत्तरं त्यांना मिळाली नाही आणि म्हणून ते बाहेर पडले. ते जगाच्या प्रयोगशाळेत गेले, त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रयोग केले आणि स्वतः त्या प्रश्नांची उत्तरं शोधली. असे उत्तर शोधणाऱ्यांमध्ये डार्विनचं उदाहरण मी त्यांना सांगितलं, थॉमस अल्वा एडिसनचं उदाहरण मी सांगितलं, वॉल्ट डिस्नेचं उदाहरण त्यांना सांगितलं की आज डिस्नेलँड आपल्या सगळ्यांना ज्या थीम पार्क जगामध्ये उभ्या आहेत त्या आपल्याला माहिती आहे. ऑरलँडो सारख्या ठिकाणी किंवा फ्रान्समध्ये किंवा युरो डिस्ने आपण जे परिचित आपल्याला आहे की जिथं आज हजारोच्या संख्येने पर्यटक जातात त्या डिस्नेलँडला व्हिजिट करतात. तर हे लोक कसे त्यांच्या करिअरमध्ये यशस्वी झाले, कशा प्रकारचे त्यांनी प्रयत्न केले हे उदाहरण मी विद्यार्थ्यांच्या समोर ठेवलं आणि मोठ्या संख्येने पालक देखील उपस्थित होते. तर पालकांनी विद्यार्थ्याला त्याचं क्षेत्र निवडण्यासाठी प्रोत्साहित करावं हे मी या माझ्या भाषणामध्ये हायलाईट केलं आणि मला असं वाटतं की पालक निश्चितपणे त्या गोष्टीचा विचार करतील आणि ते या कार्यक्रमाचं फलित असेल असं मला स्वतःला वाटतं. धन्यवाद. आज शिवाजी विद्यानिकेतन राऊरी अर्थात राऊरी पोलीसमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्कूलचे प्राचार्य आदरणीय झावरे सर यांनी आम्हाला आमंत्रित केलं होतं. माझ्यासमवेत लोकनेते रामदास शिक्षण पाटील धुमाळ कलाशास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य मान्य पाटरे सर आणि आदर्श मल्टी ट्रस्टचे चेअरमन कपड्याप्पा या ठिकाणी उपस्थित होते.
अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यक्रम धावरे सर आणि त्यांचे सर्व शिक्षक आणि त्यामध्ये सहभागी झालेल्या लोकांनी आज कार्यक्रम आयोजित केला. विविध स्पर्धांमध्ये मुलांनी भाग घेतलेली होती, त्याद्वारे अनेक या ठिकाणी बक्षीस वितरण करायचे होते. बहुतांश मुलांना बक्षीस वितरण करताना खूप आनंद वाटला, एनकरेज मुलं बघून आणि आपण त्यांना बक्षीस वितरण करतोय यामध्ये खूप या ठिकाणी मोठेपणा असतं. आणि मुलांना बक्षीस मिळाल्यानंतर मुलं एनकरेज होऊन त्यांच्या जीवनामध्ये एक वेगळंच वळण निर्माण होऊन जातं आणि प्रगतीच्या उंच शिखराकडे त्या निमित्ताने जातात. म्हणून बक्षीस ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे मिळणं, आणि ती मुलांनी मिळवली आणि आमच्या हस्ते हस्ते दिली, तर याचा आम्हाला खूप आनंद आज या ठिकाणी झाला. रावरी पब्लिक स्कूल हे अतिशय नावारूपाला होतं, परंतु गेले 5 ते 10 वर्षामध्ये त्या ठिकाणी मॅनेजमेंटचं त्याकडे झालेलं दुर्लक्ष. आम्ही आल्यानंतर या ठिकाणी सर्व संस्था ज्या कारखान्याचे संलग्न आहेत त्या आज अडचणीत आहेत, पण गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये आपल्या कारखान्याचे तज्ज्ञ संचालक माननीय डॉक्टर सुजाता विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ यांनी आयुर्वेद महाविद्यालय विवेकानंद नर्सिंग होमचे आयुर्वेद महाविद्यालय असेल, बी फार्मसी असेल, नर्सिंग कॉलेज असेल, ह्या सर्व ठिकाणी थकलेले पेमेंट आमच्या काळामध्ये आम्ही ते पूर्वपदावर आणलेले आहेत. रावरीचे जे लोकनेते रामदास विश्वनाथ पाटील धुमाळ महाविद्यालय आहे ते आज जिल्ह्यात टॉप आहे, नवनिव महाराष्ट्र टॉप आहे, पुणे विद्यापीठामध्ये टॉप आहे. तिथे जवळपास 4,500 लोक विद्यार्थी आज शिक्षण घेत आहे. सर्व शाळा शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या आणि लक्ष्मीनारायण ट्रस्टच्या व्यवस्थित चालू आहे. या संस्था कशा चांगल्या झाल्यात त्या पद्धतीने ही आरपीएस सुद्धा संस्थेला गतवैभव प्राप्त व्हावं म्हणून सर्व संचालक मंडळ आदरणीय सुजयदादांच्या नेतृत्वाखाली आणि तालुक्यातील सर्व सभासदांना जबाबदार जे व्यक्ती आहेत तालुक्यातील सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन आपलं इंग्लिश मिडियमचं हे आरपीएस गतवैभव कसं प्राप्त होईल पुण्याप्रमाणे त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आदरणीय धावरे सर आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी व्यवस्थित काम करत आहे, त्यांना सपोर्ट करणे, त्यांची मुक्काम करून घेणे आणि आम्ही त्यांना सर्व प्रकारची म्हणजे थोडक्यात सभासदांनी आणि आम्ही सर्वांनी त्यांना पाठबळ देणे आणि गतवैभव प्राप्त करणे हेच या प्राधान्य निमित्ताने आमचं येणाऱ्या काळामध्ये या संस्थेसाठी असेल. आज तुम्ही सी चोवीस यांनी मला या ठिकाणी माझं मनोगत आणि माझ्या भावना या ठिकाणी जाणून घेतल्या, मला मुलाखत या ठिकाणी देण्याची संधी दिली, त्याबद्दल मी मनापासून सी चोवीसचे सर्व संपादक असतील, डिरेक्टर असतील, सर्व आदरणीय पत्रकार असतील त्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि या आरपीएचचे भरभराट हो अशी तयारी पाठवण्याची प्रार्थना करतो. जय. आत्ताच आमचे मित्र रवींद्र पाटील यांनी सांगितलं, पटेल सर तुम्ही यायच्या अगोदर हे पब्लिक स्कूल अत्यंत नावाजलेलं होतं रावरीचं. इथं पहिलं त्या काळामध्ये 10 ते 12 हजार रुपये भरावं लागायचे रावरी पब्लिक स्कूलला आणि गावाचं पोतं त्या ठिकाणी द्यावं लागायचं बोर्डिंग ॲडमिशनसाठी. जवळजवळ 99% बोर्डिंग ॲडमिशनच होते आणि राज्यातून विद्यार्थी होते, साधारणतः 1,012 विद्यार्थी या पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेत होते. परंतु कालांतराने नंतर मॅनेजमेंटचं दुर्लक्ष या पब्लिक स्कूलकडे झालं आणि उतरती कळा या पब्लिक स्कूलला लागली. आता आज 125 विद्यार्थी या ठिकाणी 200 विद्यार्थी आज आपल्या पब्लिक स्कूलमध्ये आहेत. महेश दाने, सी24 तास, राहुरी.